नमस्कार मित्र हो माझ्या कथेचं नाव आहे मूर्खपणाची शिक्षा एक सुतार होता तो एकदा लाकडाचा भला मोठा ओंडका करवतीने कापत बसला होता त्याला त्या ओंडक्याचे दोन तुकडे करायचे होते समोरच्या झाडावर एक माकड बसले होते ते बराच वेळ या सुताराच्या कामाकडे टक लावून पाहत बसले होते सुताराच्या कामाचे निरीक्षण करत होते ओंडक्याचा अर्धा भाग कापून झाला तेव्हा सुताराला भूक लागली त्याने आपले काम थांबवले व तो जेवायला निघून गेला जाताना सुताराने कापलेल्या ओंडक्याच्या फटीत एक पाचर ठोकून ठेवले सुतार गेला हे पाहून ते माकड झाडावरनं झरझर खाली उतरले एकदा ओंढक्या भोवती फिरले एक झाड झाडाभोवती फिरले परत ओढक्याजवळ आले त्याचे लक्ष त्या पाचारीवर होते ते जवळ गेले आणि आपले दोन्ही पाय ओणक्याच्या दोन्ही बाजूला सोडून माकड त्यावर बसले तसे बसल्यामुळे त्याचे लांब शेपूट ओणक्याच्या फटीत लोंबकळू लागले त्याने मोठ्या कुतूहलाने त्या पाचरीला हात लावून पाहिले मग ते ते पाचर जोर जोराने हलू लागले पाचर हलवण्याचा प्रयत्न करत राहिले त्याला ती पाचराचं खूप कुतूहल वाटत होतं खूप मजा वाटत होती पाचर ते हलवत राहिले हलवत राहिले शेवटी जोर लावून त्याने ती पाचर उपसून काढली पाचर निघाल्यामुळे त्याचे शेपूट ओंडक्याच्या जुळलेल्या फटीत पक्के अडकले ओय ओय करत माकड जोर जोराने ओरडू लागले त्याला वेदना होऊ लागल्या त्याची शेपटी ओंडक्याच्या फटीत अडकून बसली सुतार येऊन आपल्याला आता चांगले बदडील या भीतीने ते पळून जाण्यासाठी त्याने उडी मारली त्यां त्याची कशी बशी सुटका झाली पण त्याचे शेपूट मात्र कायमचे तुटले बरं का मित्रांनो माहीत नसलेल्या वस्तू हाताळणे धोक्याचे ठरू शकते